रंग माझा वेगळा मालिकेच्या सोळा जुलैच्या भागात अतिशय रंगतदार ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे त्यामध्ये दीपिका ही दीपाची मुलगी असल्याचे दीपा कोर्टासमोर आता सिद्ध करणार असल्याचे सौंदर्याला सांगते तेव्हा साक्षी त्यासाठी दीपाची भेट नामवंत वकील ॲडव्होकेट अविनाशबरोबर घालून देते तेव्हा अविनाश दीपाला त्याची ओळख करून देतो आणि कार्तिकला पाठवण्यासाठी बनवलेली नोटीस दीपाला दाखवतो तेव्हा दीपा ती नोटीस बघू लागते त्याचवेळेस शनिबाई दीपा आणि त्यांचे चाललेले बोलणे दुरून ऐकू लागतो तेव्हा दीपा ती नोटीस बघते तर वकील दीपाला त्यांच्याकडे तिच्या मुलीचा जन्म दाखला आहे आणि हाच पुरावा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असल्याचे अविनाश दीपाला सांगतो आणि त्यांची केस आता खूप स्ट्राँग असल्याचे दीपाला बोलतो त्यानंतर अविनाश सांगतो की कार्तिक इनामदार म्हटल्यावर त्यांचा वकीलही स्ट्राँगच असणार पण तो दीपाला त्याची काहीही काळजी करू नका असे बोलून तो दीपाला दीपिका मिळवूनच देणार असल्याचे सांगतो त्यानंतर त्याची फी त्याने साक्षीकडे पाठवली असल्याचे तो साक्षीला सांगतो फीची तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही फक्त दीपाला न्याय मिळवून द्या असे साक्षी अविनाशला बोलते तेव्हा आता दीपिकाच्या बर्थ सर्टिफिकेटवर दीपाचे आय डी प्रूफ असल्यामुळे तो सगळ्यात मोठा पुरावा असल्याचे ॲडव्होकेट अविनाश दीपाला सांगतो आणि तो दीपाला न्याय मिळवूनच देईल असे बोलतो तर आता ॲडव्होकेट अविनाश दीपाला न्याय मिळवून देणार का हे बघण्यासाठी आणि रंग माझा वेगळा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा